व्यापाऱ्यावर दरोडा टाकल्याप्रकरणी 6 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याची माहिती ऍडव्होकेट जयदीप माने यांनी दिली आहे. कापड व्यापारी गोपाळ केकडे यांच्यावर दरोडा टाकून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी राज उर्फ शैलेंद्र गोसावी यांच्यासह 6 आरोपींची सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यामध्ये हकीकत अशी की यामधील कापड व्यापारी गोपाळ केकडे आणि आरोपी राज गोसावी यांच्यामध्ये व्यावसायिक मतभेद झाल्यामुळे वैमनस्य आलेलं होतं. दिनांक 12/4/2017 रात्री 9 वाजण्याच्या सुमारास विद्यार्थी गोपाळ केकडे हे आपल्या दुकानाकडे जात असताना आरोपी राज गोसावी, सनी गोसावी आणि अजय गडदे यांनी त्यांची मोटरसायकल अडवून त्यांना दमदाटी केली आणि तुला दुकानात येऊन मारतो अशी धमकी दिली. रात्री 10:30 सुमारास गोपाळ केकडे हे आपलं दुकान बंद करून दुकानातील 20,000 रुपये रक्कम ही खिशात घेऊन आपल्या मोटरसायकलवरून घराकडे जात असताना आरोपी राज गोसावी आणि सनी गोसावी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर इतर आरोपी तन्वीर पटवेकर, अजय गडदे, राहुल नाटेकर, समर्थ जाधव यांनी देखील येथे येऊन शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अशा आशयाची फिर्याद गोपाळ केकडे यांनी जोडभावी पेठ पोलीस चौकी येथे दिली होती. पोलिसांनी तपास करून सदर प्रकरणी आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केलं होतं. खटल्याच्या सुनावणीच्या वेळी आरोपीचे वकील ऍडव्होकेट जयदीप माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की या घटनेबाबत फिर्यादी केकडे यांनी एनसी दाखल केली असून एनसीमध्ये आरोपींना 20,000 काढून घेतल्याबाबत कोणताही आरोप केलेला नाही, त्यामुळे विलंबानं दाखल केलेली फिर्याद ही बनावट असल्याचा युक्तिवाद केला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यामध्ये आरोपी तर्फे ऍडव्होकेट जयदीप माने, ऍडव्होकेट मनोज गिरी, ऍडव्होकेट प्रणित जाधव तर सरकार तर्फे ऍडव्होकेट कुरडूकर यांनी काम पाहिलं.